नमस्कार, मी राधिका कुलकर्णी जोशी, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोरोनाचा संसर्ग कमी झालेल्या राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल, मात्र कोल्हापूरसह 11 जिल्हे अजून लेवल 3 वरच, त्यामुळे कोल्हापूरला दिलासा नाही। यंदाच्या वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत ओबीसीसाठी 27% तर ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 10% आरक्षण जाहीर, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 683 नवे रुग्ण, 22 जणांचा मृत्यू तर 1136 जणांना डिस्चार्ज। नागदेवाडी आणि शिंगणापूर पंपिंग हाऊसला पाणी पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर अजूनही पाण्यात, कोल्हापूर शहरवासियांना आणखी 10 दिवस बसणार पाणी टंचाईची झळ। आणि हाऊस अंधश्रद्धा आणि तस्करीपोटी गेल्या 100 वर्षात झाली 97% वाघांची शिकार, वन्यजीव साखळी कायम ठेवण्यासाठी वाघांचं संरक्षण करणं गरजेचं, बी न्यूजचं विशेष वृत्त।